महाराष्ट्रातील आगरी समाजाचा मानबिंदू ठरलेल्या अखिल भारतीय आगरी महोत्सवाचे 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात आयोजन केले आहे. मुंबई ठाणे रायगड जिल्ह्यातील आगरी बांधव यात मोठ्या संख्येने उत्साहात सहभागी होतात अशी माहिती आगरी महोत्सवाचे आयोजक गुलाबराव वझे यांनी दिली. ते म्हणाले, सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या आगरी युथ फोरम या संस्थेतर्फे गेली 11 वर्षे या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाचे महोत्सवाचे तपपूर्ती वर्ष असल्याने या महोत्सवाबद्दल नागरिकांनी आपल्या सूचना पाठवाव्यात असे फोरमतर्फे आवाहन करण्यात आले आहे. लोकरंजनातून लोकशिक्षण लोकरोजगार करण्यासाठी महोत्सवात वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक सामाजिक विषयांवरील जनजागृतीपर कार्यक्रम परिसंवाद व्याख्याने चर्चासत्रे या महोत्सवात होणार आहेत. आगरी महोत्सवात विविध गृहोपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू दुचाकी चारचाकी वाहने सुकी मासळीचा बाजार खवय्यांसाठी खास आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी स्टॉल असणार आहेत. तसेच बँका सहकारी संस्था वैद्यकीय संस्था याची माहिती देणारे स्टॉल्सही या महोत्सवात लागणार आहेत. ब्युरो रिपोर्ट इंडिया टीव्ही न्यूज. संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल डोंबिवली इथे आयोजित करण्यात आलेला आहे. हा महोत्सवाचं वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे हे 12 वर्ष आहे तपपूर्ती हा कार्यक्रम होणार आहे आणि हा कार्यक्रम करतेवेळी एक चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेऊन यायचा मानस आगरी महोत्सव संयोजक समितीने ठरवलेला आहे. आम्ही सर्व संयोजक समितीच्या वतीनं सर्व जनतेला आम्ही आवाहन करतोय की आपण या महोत्सवामध्ये सहभागी व्हावा. याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आहेत, स्टॉल्स आहेत, अनेक प्रकारचे व्याख्याने आहेत. आपण या महोत्सवामध्ये सहभागी झालात आणि आम्हाला मार्गदर्शन केलं तर निश्चितच हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे आपल्या सहकार्याने आम्ही करू शकतो. म्हणून या माध्यमातून आम्ही सर्वांना विनंती करतोय, सर्व जनतेला विनंती करतोय की आपण या महोत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि आपला हा कार्यक्रम तपपूर्ती निमित्ताने चांगल्या कार्य करता सहकार्य करावा हे नम्र विनंती. मी सर्व जनतेला आग्रहाचं निमंत्रण देतो. गेली 11 वर्ष हा महोत्सव अत्यंत उत्स्फूर्तपणे जल्लोषात साजरा करण्यासाठी आपण जे आमच्या पाठीशी राहिला तसाच हा 12वा महोत्सव आम्ही एक तपोमूर्तीसाठी तपोमूर्ती सोहळा साजरा करतो आहे. ह्या सोहळ्यामध्ये आपण फक्त सांस्कृतिक कार्यक्रमापुरतं किंवा व्याख्यानांसाठी जे असं नाही, माझ्या कुठण्यासाठी असं नाही, तर आपले विचार घेऊन या आणि चांगले विचार आम्हाला देऊन हा 12वा तपोमूर्ती महोत्सव अधिक चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी तुमच्या पाठीशी उभे राहा असे सर्वांना सर्व जनतेला आवाहन करतो. सर्व दमोलीकर आणि परिसरातील जनता ज्या उत्सवाची महोत्सवाची वाट बघत असतात असा हा आपला आगरी महोत्सव दिनांक 27 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 2014 या कालावधीमध्ये संत श्री सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल डोंबिवली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, हा महोत्सव नुसता डोंबिवलीकरांसाठी नसून पूर्ण ठाणे जिल्हा पूर्ण महाराष्ट्रांसाठी आहे, कारण याची चर्चा आता पूर्ण जगभर होऊ लागलेली आहे. हा महोत्सव म्हणजे आगरी सागरी वागरी आणि नागरी या सर्व लोकांसाठी आहे. म्हणून सर्व जनतेला विनंती करतो की ही नुसती एक जत्रा नाही तर एक विचार देणारी चळवळ आहे. म्हणून आपण सर्वजण या चळवळीमध्ये सहभागी व्हा असे आम्ही या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो.